वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं राजकारण हादरवून टाकलं. शिंदेंनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं. त्यानंतर गेल्या वर्षभरात काय आणि कसं घडत गेलं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. शिवसेनेतील बंडाच्या कहाणीला आता वर्ष होईल आणि या एका वर्षात शिवसेना एकनाथ शिंदेंच्या हाती आली आहे. शिवसेनेची सूत्र मातोश्रीवरून ठाण्यात गेल्यानंतरचा पक्ष यंदा पहिला वर्धापन दिन साजरा करतोय. शिवसेनेचा हा वर्धापन दिन कसा असणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. त्यातच आता सेनेकडून वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचा टीझर रिलीज करण्यात आलाय. काय आहे या टीझरमध्ये हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. येत्या 19 जूनला शिवसेना पक्षाचा 57वा वर्धापन दिन आहे. बंडखोरीनंतर हा पहिलाच वर्धापन दिन असणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेनं वर्धापन दिनाचा कार्यक्रम जाहीर केलाय. हा कार्यक्रम गोरेगावच्या नेस्को एक्झिबिशनमध्ये साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचा टीझर ट्विट केलाय. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये काय म्हटलंय आपण पाहूया. शिवसेना नावाची निडर हिंदुत्वाची डरकाळी सबंध हिंदुस्थानात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुखातून दुमदुमली. त्याला 57 वर्ष पूर्ण होतील. त्यांच्या तत्वांशी प्रामाणिक असलेले त्यांचे वाघ अर्थात कट्टर शिवसैनिक गोरेगावला वर्धापन दिन साजरा करणार आहेत. त्या दिवशी धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा जागर होणार आहे. या वर्धापन दिनासाठीची ही एक झलक चित्रफीत अर्थात टीझर. बोला जय हिंद जय महाराष्ट्र. शिंदे गटाकडून रिलीज करण्यात आलेल्या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे आणि एकनाथ शिंदेंचा फोटो आहे. शिवसेनेचा हा टीझर तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबतच मुंबई तक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.